आदरणीय, त्याचप्रमाणे समोर एवढ्या मोठ्या अलोट जनसंख्येने उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, माझे मित्र, सर्व ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बंधू आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी आता माईक हातात घेतला नाही, परंतु आपल्या सर्वांची माफी मागण्यासाठी या ठिकाणी मी माईकसमोर आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सकाळी सकाळी उठून माझ्या विनंतीला मान देऊन धर्माबाद, उमरी आणि नायगावच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपण आलात, परंतु आपल्या आदरणीय पंकजादेवी पालवे यांना यायला थोडा उशीर झाल्यामुळे कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय. आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील असं आम्हाला संयोजकाला कोणालाच वाटलं नाही, त्यामुळे थोडीशी या ठिकाणी जी बसण्याची गैरसोय झाली त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आमचा या ठिकाणी प्रयत्न चालला आहे की अजून मागे टेंट वगैरे वाढवावेत, खुर्च्यांची व्यवस्था करावी, परंतु लग्नांचं मोसम असल्यामुळे खुर्च्या टेंट मिळतील की नाही सांगता येत नाही. मला आपल्या सगळ्यांना अजून एक विनंती करायची की जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी कोणाला जर माहीत नसेल तर आपण अजूनही ज्यांचं जेवण राहिलं त्याने त्या ठिकाणी जेवण करून त्यांनी यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. अजून एक विनंती म्हणजे त्या ठिकाणी माझे माता भगिनी जे थांबलेत तर पुरुष मंडळी काही या ठिकाणच्या त्यांना जर जागा देऊ शकल्या तर त्यांनी तशी ती व्यवस्था करावी आपल्या माता भगिनींसाठी अशी मी विनंती करतो. काही जण आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन तिथं पलीकडे थांबलेले आहेत, त्यांना संयोजक समिती सगळ्या सदस्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपल्या माता भगिनींना जागा करून द्यायसाठी प्रयत्न करावेत. या ठिकाणी आता संगीत चालू आहे, तलवारबाजी चालू आहे. यापुढे हा जो कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातील महिला ज्या असामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या परिवाराला आणि स्वतःला त्या ठिकाणी त्या परिस्थितीशी सामना करून काहीतरी उन्नती करतात तशा महिलांना आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. यापुढे या महिलांना आपण सन्मानासाठी का निवड केली यासाठी चित्रफीत आपल्याला दाखवण्यात येईल आणि लवकरात लवकर ताई नाशिकवरनं त्यांचं अर्ध्या तासापूर्वीच विमान या ठिकाणी उडालेलं आणि कुठल्याही क्षणी ते या ठिकाणी आपल्यामध्ये येतील अशी मी आपल्याला माहिती देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी धीर ठेवावं आणि शांतपणे पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि खूप खूप आपल्या सर्वांचे आभार पुन्हा एकदा मी व्यक्त करतो. धन्यवाद.